देशभरात गेल्या दहा दिवसात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला गणेश, पाहा गणेश भक्तांनी काल साश्रू नैनांनी बाप्पाला निरोप दिला काही ठिकाणी विसर्जनाला गालबोट लावणाऱ्या घटना घडल्या नवी मुंबईच्या पनवेलमध्ये इलेक्ट्रिक शॉक लागून अकरा जण जखमी झाले तर मध्य प्रदेशच्या निवाडी जिल्ह्यात विसर्जनादरम्यान धक्कादायक घटना घडली निवाडीत विसर्जन मिरवणुकीतील डीजेच्या वाहनाखाली आल्याने आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला गाण्याच्या मोठ्या आवाजात मुलाचा आवाज कोणालाच ऐकू आला नाही पोलिसांनी डीजे लावण्यात आलेलं वाहन जप्त केले निवाडी जिल्ह्यातील ओरछा येथे ही घटना घडली ओरछाच्या नरियामध्ये गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती गुरुवारी बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं होतं त्यामुळे मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणुकीत डीजे होता एकूण तीन वाहनांवर डीजे लावण्यात आला होता या गाण्यावर तरुणाई थिरकत होती आठ वर्षाचा हर्ष जोशी डीजे लावण्यात आलेल्या वाहनाच्या चाकाखाली आला चाकाखाली सापडताच हर्षनं आक्रोश केला मात्र गाण्याचा आवाज अतिशय जास्त असल्याने त्याचा आक्रोश कोणालाच ऐकू आला नाही वाहन हर्षवरून गेल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी हर्षला रक्तबंबाळ अवस्थेत पाहिलं त्याला लगेचच आरोग्य केंद्रात नेण्यात आलं डॉक्टरांनी त्याला झाशीला नेण्यास सांगितलं तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं हर्षच्या निधनामुळं त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे